हॅलो गाइज, सो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही निघालेलो आहोत एका खास गोष्टीसाठी. म्हणजे खास असं म्हणजे लाईक माझ्यासाठी खास गोष्ट आहे, कारण ती परमनंट गोष्ट असणार आहे. तर आम्ही साताऱ्याला निघालोय आणि साताऱ्यामध्ये सर्वात पहिलं तर मी हेअर वॉश करणार आहे, त्याच्यानंतर पोटभर जेवणार आहे आणि नंतर मी जाणार आहे टॅटू काढायला. सो मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझा टॅटू बघायला एक्सायटेड आहात का. आता आम्ही गाडीमध्ये आहोत आणि आम्ही अर्ध्याच तासात साताऱ्यात पोहोचत आहोत. सो नेहमीप्रमाणे अर्जुन गाडी चालवतात आणि दोन सुंदर कन्या मागे बसलेल्या आहेत. पोहोचलो आता साताऱ्यात. आम्ही आता साताऱ्यात पोहोचलेलो आहे आणि ज्यावेळेस हवेमध्ये हेअर वॉश करायचं आहे, अर्जुनला पण हेअर वॉश करायचं. एवढी मोठी टोपी घेतली रे मी मी आता मस्त असा हेअर वॉश केलेला आहे आणि छान दिसतायत हेअर. आणि आता मी निघालेली आहे, खूप भूक लागली आहे त्यामुळे जेवायला. आणि सातारा जेवण म्हटलं की मला आठवतं दादाज बिर्याणी, मी तिथेच नेहमी जेवते. सो मी आता चालली आहे दादाज बिर्याणीची बिर्याणी खायला. कमी करायचं आता पोट, दादाज बिर्याणीची बिर्याणी खाऊन पोट वाढते माझं. तर अशा आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. सेजल जेवत नाहीये कारण तिचा उपवास आहे. ऍडव्हर्टाईज नको करू शकतो. आणि आता मी निघालेली आहे टॅटू काढायला, जे माझं महत्वाचं आणि मेन काम आहे, ज्याच्यासाठी तिकडे आली. सो चलो बाय बबलू, बाय बाय, लव्ह यू, से जय बाय बाय. की पप्पी घेऊ का तू? याला घेऊन जा. बाय लागलं, बाय 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 बाय. चलो हम चले टॅटू निकाली. इथे आल्यानंतर आम्हाला सरप्राइझिंगली कळलंय की प्रतीक आणि रमा सुद्धा टॅटू काढणार आहे. ते खूप लोड आहे त्यांना, छान छान टॅटू काढायचे. लाईन वर्क मध्ये नाजूक आहे बाजू. अरे झाला पण होत आला थोडा त्याच्यावर अजून एक शेड असतो. आरामात काढते.
निखिल भैया माझा लास्ट टॅटूला पण होता. बरं झालं एक माणूस वाढला मला धीर द्यायला. खूप वेळ लागला असतो. नाही आजचा छोटासा आहे पण कलर वाला आहे. पाठीवर दुखत का? पाठीवर नाही दुखत. माहित नाही तू काढणार नाही कसं पाण्याचा थेंब खाली गेला. दुखत तर आहे पण एवढं नाही मुंगे चावल्यासारखं. ते पण स्टार्टिंगला नंतर तर तुझं लक्ष पण मिळेल. झालं बाबा एकदाचा रेडी टॅटू कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा टॅटू काढलेला आहे रजत टॅटू सातारा येथे त्यांनी. सो थँक्यू सो मच. आणि मला म्हणजे मी अजून बघितलं नाही आहे पण बाकीच्यांच्या रिॲक्शनवरून तर मला वाटतं की छान आला आहे. आता मी बघते. असा टॅटू रेडी झालेला आहे आणि मला खूप जास्त आवडला आहे. तुम्हाला आवडला का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला सुद्धा तुम्ही सातारा भागात राहणारे असाल आणि जर तुम्हाला टॅटू करायचा असेल तर नक्की रजत टॅटू स्टुडिओ या स्टुडिओला व्हिजिट करा आणि तुम्हाला हवा तसा टॅटू बनवून घ्या. इथे नंबर मेन्शन केलेला आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. चॅनल सबस्क्राईब करा. येणारे सगळे ब्लॉग पहा आणि आधी रिलीज झालेले सुद्धा सगळे ब्लॉग पहा. बाय बाय. लव्ह यू ऑल.